गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील करंजी गावात अचानक लागलेल्या आगीमध्ये चार घरं जळून खाक झाली असून या गावातील आठवड्यातील ही आग लागल्याची दुसरी घटना आहे। यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आगीपासून बचाव म्हणून लोकांनी घराबाहेर ड्रम भरून पाणी ठेवले आहे। सध्या विदर्भावर सूर्यदेवता कोपला आहे, त्यामुळे दिवसेंदिवस तापमानात अधिकच वाढ होताना दिसून येते। असे असल्याने उन्हाचे अग्नितांडव त्या ठिकाणी सुरू झालंय। अशाच प्रकार करंजी गावामध्ये झाला असून अचानक लागलेल्या आगीमध्ये चार घरं जळून खाक झाली। गावातील लोकांच्या सहकार्याने ही आग विझवण्यात यश आलं आहे। या आगीमध्ये घर आणि गोठा जळून खाक झाला असून 4 ते 5 लाखांचं नुकसान झालं आहे। करंजी गावातील ही आठवड्यातील आग लागण्याची दुसरी घटना आहे, त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी पूर्वतयारी म्हणून घराबाहेर ड्रम भरून पाणी ठेवले आहे। संबंधित घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। माझं नाव किशोर आत्माराम गायधने। आमचं आज सकाळी आज 6-7 दरम्यान ही घटना घडलेली आहे। नेमका कशामुळे आग लागली असं काही माहीत नाही आहे, निदान लागलेलं नाही आहे। आणि याच्यामध्ये जवळपास आमचा 1 लाखापर्यंत अंदाजे नुकसान झालेलं आहे, तरी शासनाने याची त्वरित भरपाई करावी। माझे नाव संघर्ष राजकुमार हुकरे आहे आणि मी करंजी येथे राहतो। गेल्या 2-3 दिवसापासून आमच्या गावात आग लागण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे आम्ही विहिरीवर आग लागली तर आपण पाण्याची सुविधा करत आहोत की ज्यामुळे आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज पडणार नाही। वेळेवर वीज उपलब्ध राहत नाही, त्यामुळे आम्ही पाणी जमा करून ठेवतो। कारण आग ही 2-3 दिवसापासून आमच्या गावात 3 ते 4 ठिकाणी आग लागलेली आहे आणि अजून समोर लागण्याची सुद्धा संभावना आहे, त्यामुळे आम्ही पाणी जमा करत आहोत की कारण वेळेवर वीज नसल्यास आम्हाला सोयीस्कर होईल।